नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपी मराठी किचन क्वीन मध्ये। आज आपण उपवास स्पेशल डिश बघतोय, मसाले दूध कसे तयार करायचे। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। डिश खूप सोपी आहे, ट्राय करून बघा। उपवासासाठी मसाले दूध तयार करण्यासाठी 1 लिटर दूध घेतलेला आहे, 6 वेलचीची पूड, 10 काजू, 10 बदाम आणि 1/2 वाटी साखर। प्रथम सर्व काजू आणि बदामाचे काप करून घेऊया। आता एक पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर, गॅस सुरू केलेला आहे, त्यामध्ये दूध ओतणार आहे। हे दूध आपण तापवून घेऊया। प्रथम आता बघा, दुधाला छान उकळी आलेली आहे। यामध्ये आपण काजू बदामाचे काप घालतोय। वेलची पूड, गॅस थोडासा कमी करायचा आहे। एक 5 मिनिट हे शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे दूध छान घट्ट होते। पाच मिनिट झालेले आहेत बघा। आता यामध्ये आपण साखर घालूया आणि साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचंय। तयार झालेले आहे आपले मसाले दूध। उपवासाला हे दूध खूप पौष्टिक आहे, त्याचबरोबर लहान मुले ही खूप आवडीने खातात। नक्की ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बघत रहा वनिताज रेसिपी मराठी किचन क्वीन। थँक्यू।